मी स्मिता विरा काजीराम पवार उपासना केंद्र मालवण 2001 पासून बापू परिवारात आहे आणि त्यापैकी मी एक अनुभव सांगत आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 4 तारीखच्या दरम्यान माझा मुलगा डॉक्टर आहे तो देवबागला निघाला होता आणि सुनही माझी निघाली होती, दोघेही निघाली कारण दवाखान्यामध्ये ते नोकरीला असल्यामुळे तिथे तपासणी सुरू होती, ऑडिट होतं, त्याच्यामुळे ते दोघांना वेळ झाला त्याला, म्हणून तो घाईघाईने जात होता. जाता जाता रस्त्यात दोन्ही बाजूला घरं होती देवबागला, तर एका बाजूला एक कुत्रा होता उभा. त्याला वाटलं कुत्र्याला वेळ असेल, तो काय एवढा धावत येणार नाही आणि रस्त्याला खडी वगैरे घातलेली होती. तो पुढे गाडी मारल्यावर तो कुत्रा आडवा आला. कुत्रा आडवा आल्याबरोबर दोघं पडली, सुन होते ती इकडे मागे पडली, तो पडला, गाडी पडली आणि ताबडतोब त्या लोकांनी त्याला उचललं आणि मित्राला एका फोन केला. ते मित्राचे वडील होते, त्याने मामाला फोन केला, त्याचा दांडीला मामा राहतो, त्याने तिथे आले, रिक्षा घेऊन आले आणि दोघांना रेकड डॉक्टरकडे नेलं. तर आम्हाला काही आधी त्यांनी सांगितलं नाही, तर आम्ही घाबरून आणि नंतर यांना फोन आला थोड्या वेळाने. तसं त्यांनी मित्रांना आधीच फोन केला, मित्र आले आणि नंतर यांना फोन केला, आम्हाला काही फोन केला नाही कारण मी खूप घाबरते म्हणून फोन केला नाही. तर यांना फोन केला आणि त्याने सांगितलं आम्ही पडलो थोडं लागलं आहे, रेकड डॉक्टरकडे आहे आहोत, मित्र वगैरे रिक्षा घेऊन आले आणि नंतर रेकडने काय एक्सरे वगैरे काढला, ते म्हणाले म्हणजे सुन होती तिला, सुनेला जास्त लागले ना, डोक्याला लागले ते, हात खरचटला, पायाला लागलेला वगैरे खूप लागलं. आम्ही घाबरलो म्हणते काय झालं की फोन झालं, असं घाबरलो आणि यांना आला फोन तर हे काय आम्हाला सांगायला खरं, मी म्हणते काय झालं ते सांग. त्यावेळी माझी मुलगी होती, सुट्टी होती तिला आणि तिपट होती, कुणीच सांगायला खरं, मी म्हणते सांगा तरी सांगायला तयार नाही. मी म्हटलं सांगा आधी, मग त्याने सांगितलं थोडंसं लागलं आहे, पडली आहे, रेकर आहे, रेकर डॉक्टरकडे आहे. रेकर डॉक्टरने सांगितलं डोक्याला मार लागला तर तुम्हाला समजेल, परवळीकर डॉक्टर कुडाळ आहे, त्यांना घेऊन त्यांच्याकडे घेऊन चला. मग ताबडतोब त्याने गाडी आमची नेली, मित्राने त्याच्या गाडीने गेले, दोघांनी हे गेले आणि माझी मुलगी गेली, हे गेले आणि मी आपली एकटीच असल्यामुळे मी म्हणते आता काय झालं कोण जाणे, कारण घरातली माणसं मुलगा आपला सुनही आपली, आता काय करावं. मी आपले घाबरले, ते आपले बाहेर गेले, मग ते गाडी खूप गेले, मुलगी गेली, मिस्टर माझे गेले आणि मित्र आला होता त्यांनी गाडी घेऊन आणि ते गेली कुठाला. मी आपली वाट बघते, 9 वाजता तिथून निघाले होता, 8:30 दरम्यान निघाले. रेडकर परवळीकर डॉक्टरकडे 9:30 दरम्यान पोचले. मी आपली वाट बघते तरी काय नाही, जेवण करायचं होतं, जेवणाकडे माझं लक्ष नाही. मी बापूंच्या फोटोसमोर आणि चंडीगावला बसले आणि बापूंना सांगते बापू तू सगळं वाचवणार, तू माझा देव आहेस, तू माझा मायबाप आहेस आणि त्यात तू आमचं रक्षण कर, मुलांचं रक्षण कर आणि त्यांना वाचव. आणि त्यांना म्हटलं फ्रॅक्चर वगैरे कुठे नव्हतं, डोक्याला मार लागला तर खूप वाईट, खूप यात नव्हते आणि असं मी बसूनच राहिले वगैरे आणि मी सांगत होते. आणि ते निघाले, पोचले 10 वाजता मला वाटतं परवळीकरांकडे पोचले आणि त्यांनी तिथे एक्सरे वगैरे काय सगळं हे केलं आणि नंतर 11 मला बरोबर फोन आला. 11 फोन आल्यावर मुलगा म्हणाला की आम्ही बरे आहोत आणि आता येतो. सुन होते तिला असे डोक्याला अशी पट्टी मारली होती कारण ते लागलं होतं आणि ते पावणे 12 दरम्यान ते घरी आले. असं आपला बापू आहे, किती चमत्कार बापू कृपेमुळे ते सगळं आपल्या साध्य होतं, तो आपल्याला सामर्थ्य सगळं देतो आणि तोच आपला मार्ग असतो. या बापूचे आम्ही ऋणी आहोत, आमचं कुटुंब ऋणी आहे, असा माझ्या कुटुंबातील सगळा पालन तारण हा तोच आहे. बदन्य श्रीराम नाथ असेल.